विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण उत्तम लक्षण याची प्रस्तावना आपण बघितलेली होती. यामध्ये संत रामदासांनी आदर्श व्यक्तीचे लक्षण सांगितलेले आहे आणि आदर्श व्यक्ती कसा असावा, त्याने काय करावे, काय करू नये याचं मार्गदर्शनही त्यांनी केलेलं आहे. आणि हे मार्गदर्शन करताना सुरुवातीला त्यांनी म्हटलं की सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या कवितेतून त्यांनी केलेला आहे. तर श्रोती व्हावे सावधान, आत्ता सांगतो उत्तम गुण. संत रामदास स्वामी म्हणतात की श्रोती व्हावे सावधान. श्रोत्यांनी आता सावधान व्हावे. आता मी तुम्हाला उत्तम गुणवान व्यक्तीचे लक्षण मी आता तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरिते बाणे खुण सर्वज्ञपणे. बाणे खुण म्हणजे स्वीकारणे. बाणे खुण याचा अर्थ आहे अंगीकार करणे किंवा स्वीकारणे. मग आता त्यांनी म्हटलेलं आहे की श्रोते हो, तुम्हाला आता मी उत्तम गुणवान व्यक्तीचे लक्षण सांगतो आहे, ती सावधपणे मनाने ऐकावी. ही लक्षण ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणावी. सर्व गोष्टी सर्वज्ञपणाची, सर्व गोष्टी जाणण्याची, सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणण्याची खूण अंगी बाणावी. त्याचं अंगीकार करावा, उत्तम गुणाचं अंगीकार करावा. वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. पूर्ण माहिती असल्याशिवाय आहे ना, वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. मग त्यांनी हे सांगताना म्हटलेलं आहे की पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये, वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये, फळाचे अंतरंग म्हणजे गुण ओळखल्याशिवाय ते कधीही खाऊ नये, रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही मार्गावर जायचं नाही आहे, कारण वाटेत रस्त्यात कोणता अडथळा आहे याची माहिती घेतल्याशिवाय कुठलाही प्रवास करू नये, फळ ओळखल्याशिवाय कधीही खाऊ नये, रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. जणी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. मग जणी आर्जव म्हणजे विनंती. लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी, तिला अमान्य करू नये, तिला कधीही अमान्य करायचं नाही. जणी आर्जव तोडू नये, आर्जव म्हणजे विनंती. लोकांनी, जणी म्हणजे लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी. लोकांनी जी विनंती केलेली आहे ती लक्षात घ्यावी, तिला अमान्य करू नये. पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये. तर पापाने मिळवलेल्या संपत्तीचा कधीही साठा करायचा नाही. कपट करूनही पैसे मिळवू नये. पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. कपट करून कधीही वाईट मार्गाने पैसा मिळवू नये. पुण्यमार्गाचाच नेहमी चांगल्या मार्गाचाच अवलंब करावा. कदा काळी कधीही सोडू नये सद्वर्तन. पुण्यमार्ग सोडू नये, चांगले आचरण कधीही सोडायचं नाही, सद्वर्तन कधीही सोडायचं नाही. कदा काळी म्हणजे कधीही. पुण्यमार्ग कधीही सोडू नये. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, सत्संग खंडू नये अंतर्यामी. तोंडाळाशी, जे तोंडाळ भांडकुदळ व्यक्ती असेल आहे ना, तोंडाळ म्हणजे जे तोंडाला येतात वा भांडतात सतत, अशा या व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये. अशा व्यक्तीशी भांडण करण्यात कधीही वेळ वाया घालवायचा नाही. व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी कधीही तंटा करू नये. वाचाळासी, व्यर्थ म्हणजे विनाकारणच सतत बोलत असतात, बडबड करत असतात, अशा माणसांशी सुद्धा, अशा व्यक्तींशी सुद्धा कधीही भांडायचं नाही. सतसंग खंडू नये. सज्जन, संतसंग म्हणजे चांगल्या व्यक्तीची संगत कधीही सोडायची नाही. अंतर्यामी, मनापासून झालेली संताची मैत्री सोडू नये. अंतर्यामी म्हणजे मनापासून चांगल्या व्यक्तीशी झालेली मैत्री कधीही सोडायची नाही. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्याविणं करू नये कार्य काही. आळसे सुख मानू नये, मग काम न करता आळस कधीही करू
नये, नेहमी आळस करू नये, आनंद घेऊन नेहमी काम करायला पाहिजे, सुख मानू नये, आळसे सुख मानू नये। आळसाला, आळस या प्रवृत्तीला कधीही सुख मानायचं नाही, तर काम नेहमी आनंदाने करायचं आहे। चहाडी मनास आणू नये, आळसात सुख नसते, कुणाबद्दल उखाळ्या पाखाळ्या करून चहाडी करू नये, कुणाबद्दल विनाकारण चहाडी करू नये, वाईट अपशब्द बोलू नये, मनात त्याचा विचार आणू नये, शोधल्याविण करू नये, दुसऱ्या संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम कार्य काही म्हणजे कोणतेही काम अर्धवट सोडू नये, शोधल्याविण करू नये, कोणतेही काम संपूर्ण शोध घेतल्याशिवाय अर्धवट सोडू नये। चहाडी मनास आळसे सुख मानू नये, आळसामध्ये कधीही सुख मानायचं नाही, नेहमी आपलं काम आनंदानेच करायचं आहे। कुणाबद्दल दुसऱ्याबद्दल कधीही खोटे नाटे बोलायचं मनात आणायचं नाही, चहाडी मनास आणू नये, खोटे नाटे इतरांविषयी वाईट भावना मनात आणायची नाही, शोधल्याशिवाय कुठलेही काम कार्य म्हणजे कोणतंही काम अर्धवट सोडू नये। सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये, काही केल्या सभेमध्ये लाजू नये, सभेमध्ये समूहाच्या बैठकीमध्ये कधीही लाजायचं नाही, कधीही लाजायचं नाही, बाष्कळपणे बोलू नये आणि बालिशपणे कधीही मनात येईल तसं बोलायचं नाही। पैज होड घालू नये, कोणत्याही प्रकारची शर्यत, पैज म्हणजे शर्यत, पैज होड घालू नये, कुठल्याही प्रकारची पैज शर्यत लावू नये। काही केल्या, कुणाशीही स्पर्धा करू नये, काही केल्या काहीही असू दे पण कुणाशीही स्पर्धा करायची नाही। कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात। कोणाचा उपकार सहसा घेऊ नये आणि घेतलाच तर त्याची लगेच परतफेड करावी। कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, कोणाचा उपकार घेतला तर तो उपकार घेतला तर तो लगेच त्याची परतफेड करावी। परपीडा करू नये, विश्वासघात। दुसऱ्यांना दुःख देऊ नये, त्यांना व्यथित करू नये, त्यांना इतरांना दुःख देऊ नये। परपीडा म्हणजे दुसऱ्यांना त्रास, दुसऱ्यांना कधीही त्रास देऊ नये। विश्वासघात, कोणाचा विश्वासघातही करू नये। व्यापकपण सोडू सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये, कोणी एकासी। व्यापकपण सोडू नये, स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधीही सोडू नये, व्यापकपण म्हणजे मोठेपणा।